मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. दरम्यान मराठवाड्यातील बीड, हिंगोली, परभणीसह महाराष्ट्रभर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलने होत आहेत. आज पुण्यातील कोंढवा परिसरात द मुस्लिम फाउंडेशनच्या वतीने लाक्षणिक उपोषण करून जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला आहे. मुस्लिम फाउंडेशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक गफूर पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजातील नागरिक यांनी मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला. यावेळी पुणे शहरातील मुस्लिम समाजाचे युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 1,00,000 मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी गफूर पठाण म्हणाले की मागील 6 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत, मात्र त्यावर राज्य सरकार कोणत्याही प्रकारची भूमिका मांडताना दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण करीत आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा आणखी अधिक तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी इम्तियाज शेख, समीर शेख, आबैद शाह, नदीम शेख, मज्जू शेख, मोहम्मदीन खान, बापू मुलानी, राजू आडागळे, शहाबाज पंजाबी, मुन्ना मामू, शाकिर शेख, संजय लोणकर, गणेश भोईते, नरेश बनसोडे, इकबाल मुलानी, राज अहमद, जावेद शेख, मुबीज शेख, शाहिद शेख यासह पुणे शहरातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. महाराष्ट्रात गेले कित्येक वर्ष, कित्येक महिने झाले आपण बघतोय मराठा समाज त्यांच्या हक्काच्या आरक्षणासाठी मागणी करतोय, पण सरकार त्याची दखल घेत नाही. वेगवेगळ्या प्रकारे मराठा समाजाने आपले आंदोलन केले, धरणे धरले. आज या ठिकाणी जरांडे पाटलांनी जी टोकाची भूमिका घेतली आणि आज संपूर्ण महाराष्ट्र त्यावर खळबळून उठला, जागा झाला आणि त्याला पाठिंबा देतोय, तो आमची एक मुस्लिम समाजाची नैतिक जबाबदारी की आमचा मराठा बांधव आज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतोय, उपोषण करतोय, हे खारीचा वाटा म्हणून मुस्लिम समाजाने या ठिकाणी जरांडे पाटलांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. आणि एक दिवशीय लाक्षणिक उपोषण या ठिकाणी आम्ही नरवीर तानाजी मालुसरे चौकात करणार आहे. त्याची सुरुवात सकाळी 8 वाजल्यापासून झालेली आहे. सरकार मराठा समाजाचा अंत बघतोय, मराठा समाजाबरोबर जो भेदभाव, मराठा समाजात आपापसाची तीळ निर्माण करून सरकारला आरक्षण द्यायचे नाहीये. ते म्हणतात की टिकणारं आरक्षण काही नाहीये, फक्त वेळ काढायचा आहे. सरकार अशी ठोस भूमिका घेत नाहीये. सरकार ज्या पद्धतीने गेले 5 वर्ष झाले महाराष्ट्रात, ज्या पद्धतीने सरकारची कारवाई चालू आहे, सरकार ज्या पद्धतीने चाललंय हे चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. आणि मराठा समाजाला त्यांना आरक्षण द्यायचं नाही आहे, फक्त खेळवतायत. पण यावेळेस नक्की आम्हाला आशा आहे की मराठा समाज ज्या पद्धतीने ताकदीनिशी जरांडे पाटलांबरोबर उतरलेला आहे, सरकारला यावेळेस टिकणारं आरक्षण द्यावंच लागेल.